बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं। तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण चाललो आहे ट्रिपला। इकडे आहे लाँग विकेंड। येस, स्वतः घर वगैरे मी आवरून ठेवलं आहे, किचन स्वच्छ करून ठेवलं आहे आणि आम्ही आता निघालो इथून। आपल्या 6 तासांचा प्रवास आहे। येस, तुम्हाला माहीतच आहे कारण तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला असणार तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण चाललो आहोत लाँग विकेंडच्या वेकेशन करता। आणि येस, आता आमची संपूर्ण तयारी झाली आहे, खाऊच्या बॅग्स वगैरे तयारी केली आहे। लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला ते सुद्धा दिसलं असेल की आपण सगळी कशी तयारी केली आहे। आणि आता आम्ही निघालोय। अनुराग मात्र शाळेत गेलाय सकाळी, त्याला शाळेत सोडून आले मी आणि आज त्याचं अर्ली डिसमिसल मी करणार आहे। तर आपण आता आधी अरिनला ऑन द वे पिक करूया। वाटेत आम्हाला बँकेत पण थांबायचं आहे, थोडीशी कॅश काढायची आहे आणि मग तिकडनं आपण आपला पुढचा प्रवास करूया। अरिन रेडी? अरिन निघायला लागला। ओहो, अरिन इज रेडी। बाय बाय बाय। नाही, एकटं नाही जायचं। इथे आपल्या बॅगा ठेवल्या गेल्या आहेत, या आम्ही चेअर्स घेतल्या आहेत बीचवर वगैरे ठेवण्याकरता। इथे हे सगळं खाऊ वगैरे ठेवलं आहे, इकडे पाण्याच्या बॉटल्स, सगळ्या बॅग्स भरल्या आहेत। श्रीधर सामानाची आवरावर करतोय आणि अरिन ऑलरेडी बसला आहे गाडीत। अरिन बसला आहे, खाऊची पिशवी अरिनजवळ आहे। येस। आणि हे अरिनची टॉईजची स्पेशल बास्केट केली आहे मी, म्हणजे बास्केटमध्ये सगळे टॉईज राहतात। आणि येस, हे अरिनला लिप फ्रॉक खूप आवडतं आणि तो त्याच्याशी तासन तास खेळत असतो, म्हणून मी हे घेतलं आहे ज्यावर काही दाबलं की वेगवेगळं तो करू शकतो ॲक्टिव्हिटीज। सो हे लिप फ्रॉक त्याचं फेवरेट आहे। आणि बाकीच्या काही कार्स वगैरे पॅक करून ठेवल्या आहेत। आणि येस, आता आपण ऑलमोस्ट रेडी। अरे नो बेटा नो, नाही मम्माला दे आत्ता, नाही हा हंगरी झाल्यावर खाऊ आपण, हंगरी झाल्यावर खायचं। आणि आता निघूया आपण अनुरागला पिक करणार स्कूलमधून आणि मग तिकडनं आपला पुढचा प्रवास। सो येस, लेट्स गो। खूप एक्साइटेड आहोत। आणि हे आमचं गराज आहे ऍक्च्युली, जिथे आम्ही कार पार्क केली आहे। तर आता आम्ही जातो। निघण्याच्या आधी आपण झाडांना पाणी घालून देऊ कारण आपण आता 3-4 दिवस नाही आहोत इथे। इकडे खूप कडाक्याचं ऊन असणार आहे त्याच्यामुळे। निघूया। इथे गराजला अशी ही सिक्युरिटी सिस्टीम असते, गराज आपला असं बंद होता। ओके, आज वातावरण पण खूप छान आहे। आता आपण अनुरागला आधी पिक करूया। तर त्याच्या शाळेत मी ऑलरेडी सकाळी नोट दिलेली टीचरला की आज मी त्यांना लवकर पिक करणार आहे। आणि आपण आलो आहे आता अनुलीच्या शाळेत। इथे आपण डायरेक्ट क्लासरूम मध्ये जाऊ शकत नाही, इथे खाली ऑफिस मध्ये जायचं आणि तो तिथे खाली येईल आणि मग आपण जायचं। त्यांचं प्रोग्राम आहे इथे डँडेलियन डॅश म्हणून। सो तिथे सगळं त्यांनी रेडी केले आहेत रोड्स। तिकडे सगळे छोटे छोटे मुलं रन करतायत। आणि इकडे अनु आला। आणि येस, आता आपण निघूया। आणि इकडे अनुरागची शाळा जिथे त्यांचं मस्त मज्जा चालली आहे। सो आता आपण निघूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आपण तिथे कॅश घेऊया, थोडीशी प्रवासामध्ये थोडेफार पैसे लागतील। सो इथे कॅश घेतली की आपण, हे ड्राईव्ह थ्रू ATM आहे सो आपण गाडीतनंच पैसे काढू शकतो। एकदा याच्यावर शॉर्ट पण केलाय। आता गुगल मॅपवर आपला डिस्टन्स दाखवते 7 आवर्स। आत्ता वाजले तिथे 2:10 झालेत आणि रात्री 9 पर्यंत पोहोचू असा गुगलचा आहे अंदाज। पण बघूया आपण, आम्हाला असं वाटलं की साधारण आपल्याला 6 तास लागतील कारण जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा ट्रॅफिकचे आवर्स कमी होते, परंतु आता ट्रॅफिक खूप असणार आहे।
त्याच्यामुळे आपल्याला थोडा उशीर लागेल, परत अरिनवर डिपेंड आहे तो कसा कोऑपरेट करेल त्याच्यावर. पण येस, आता सुरू झाला आपला प्रवास आणि मी तुम्हाला अपडेट्स देतच राहणार आहे, तुम्ही पण आमच्यासोबत येतच आहात. सो येस, तुम्हाला कळायला सगळं आता आपला कसा चाललाय प्रवास. हॅलो पिलूज, आपण आता रेस्ट एरियाला थांबू. हा फ्रेश हो थोडस, अरिनला पण जरा बाहेर काढतो, पण मुद्दाम कंटाळला आहे. आणि इथे रेस्ट एरिया आहे. प्रत्येक रेस्ट एरियाला लागून एक गॅस स्टेशन असतं, म्हणजेच पेट्रोल पंप. हा असं संपूर्ण इथला रेस्ट एरिया आहे. इथे आत रेस्टॉरंट्स पण असतात, आपण आत बसून जेवण पण करू शकतो. आणि इथे रेस्ट रूमच्या बाहेर आम्ही अरिनला जरा चालवतोय, म्हणजे तो झोपेल दमून. ओके, बाय द वे मी तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे केप कॉड मॅसेच्युसेट्सला. केप कॉड हे एक पेनिन्सुला आहे. सो याच्या तीन बाजू, पेनिन्सुला आणि बेट याच्यामधला फरक म्हणजे याच्या तीन बाजू तुम्हाला माहीतच असेल की तीन बाजू पाण्यात आहेत आणि एक बाजू लँडला आहे. सो येस, आम्ही केप कॉडला चाललो आहे. खूप मस्त अशी जागा आहे, भरपूर बीचेस पण आहेत छानपैकी, तिथे नेचर आहे आणि मजा येणार आहे. सो एक्सायटेड. आणि त्याचे काही आम्ही व्हिडिओज पण बघत होतो, सो त्याच्यामुळे आम्हाला जास्त अजून एक्साइटमेंट वाढली आहे. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, अरिनला पण जरा टायर्ड केलं पळून पळून, आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता आपण आलो न्यूयॉर्कमध्ये आणि हा जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज आहे आणि खूप ट्रॅफिक लागली आम्हाला. आता आम्हाला जवळपास अडीच तासांच्या रस्त्याला चार तास लागले. आणि हा दुसरा रेस्ट रूम आहे जिथे आपण आता आलोय. आणि सिद्धा तिकडे कॉफी घेतोय. प्रवासाला निघालोय, झालो फ्रेश, कॉफी वगैरे घेतली आहे. आता इथून 3:30 दाखवतोय, रात्री आपण 10:30 पोहोचतोय. होपफुली थोडं लवकर तरी पोहोचू, कारण ट्रॅफिक संपायचं नावच घेत नाही. ट्रॅफिक आहेच, पिल्लू नेहमीप्रमाणे बघताचे माझ्या कधी. आणि अरिन त्रास देतोय, खेळतोय, त्याचं सगळं मिक्स चाललंय आणि आम्ही त्याची खूप छान काळजी घेतोय. आणि मागे दिसत असेल सगळा खाऊचा पसारा करून ठेवलाय दोघांनी. हे ते चाललंय. आणि आता वाजलेत रात्रीचे 8, अजून पोहोचायला 1.5 तास आहे. आणि तुम्हाला माझ्या मागचा व्ह्यू दाखवते, इतका सुपर्ब आहे. तर इथे ना सगळ्या लोकांनी लॉक्स लावले आहेत आणि त्याच्यावर आपापली नावं लिहिली आहेत. आणि खूप थंडी वाजते आहे.
मस्त आहे. आणि खास त्यांनी सिनिक स्पॉट ठेवला आहे, लोक कार चालवता चालवता इथे पार्क करतात. इथून बघून झालं की परत आपण इकडे हायवेला मर्ज व्हायचं. आणि इथे ना काहीतरी माहिती दिली आहे मी, आपण बघूया. ओके, कनेक्टिकेटमध्ये ही एक हिस्टॉरिक प्लेस आहे. आता वाचलेत 9:15, अजून आपल्याला पोहोचायला 1.5 तास आहे. ओके, आणि ना आपण आत्तापर्यंत 3 स्टेट्स क्रॉस केल्या आहेत. 3 नाही, ॲक्च्युली आता ही 34 स्टेट आहे. तर पहिली होती न्यूजर्सी, देन न्यूयॉर्क, त्याच्यानंतर कनेक्टिकेट आणि आता प्रॉव्हिडन्स. अशा ह्या 4 स्टेट आपण क्रॉस केल्या आहेत आणि आता इकडे आलो आहे. युरोपसारख्या कंट्रीत आपण आत्ता असतो तर आतापर्यंत दुसऱ्या कंट्रीत चालला गेलो असतो. US भला मोठं आहे त्याच्यामुळे इथे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागतो. आणि येस, तरी अजून आपल्याला पोहोचायला 1.5 तास आहे. फायनली आपण आलो आहे आणि आय थिंक आता इथे पुढे राईटला आपलं हॉटेल आहे. आणि आपल्या हॉटेल पासून बीच दिसतो, त्याच्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. हे सगळे एका रांगेत हॉटेल्स आहेत. 0.3 miles ने आहे अजून आपलं. ओ हे आपलं, येस. Your destination is on the left. Yes. So finally we have arrived. आपण सगळेच खूप दमलोय, आम्ही प्रवास करून तुम्ही व्हिडिओ मधला आमचा प्रवास बघून, आणि आता आपण फायनली आलोय. येस, ऑलमोस्ट 8 तास झाले आपल्याला प्रवास करून आणि फायनली आपण पोहोचलोय आपल्या हॉटेलला. तुम्हाला हॉटेलचं बाहेरून, मला हॉटेल मी बाहेरून फक्त एकदा पटकन दाखवते, इतकं छान दिसतंय. आणि हे आपलं हॉटेल आहे आणि खूप गार आहे. आता आपण आपला सामान वगैरे काढूया. आणि मुलं झोपून गेले होते. हो, गार आहे. मुलं झोपून गेले होते. आणि आपण अजून एक स्टेट त्यात ऍड होते, ती म्हणजे मॅसेच्युसेट्स, ज्याचं उच्चार थोडासा कठीण आहे. पण आता आपण मॅसेच्युसेट्स या स्टेटमध्ये आहोत, जिथल्या गावाचं नाव आहे केप कॉड. आणि उद्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत की हे छोटंसं गाव, खूप क्यूट असं गाव आहे. त्या आधी आता सामान आपण हॉटेलला नेऊया आणि आज जाऊया. सुद्धा रूम घेतोय आणि तुम्हाला लॉबी मी दिसत असेल, तर मग बॅक कॅमेरा लावते. आणि हे इथले लॉबी आहे. क्यूट आहे, माझा हात थरथरतो आहे कारण थंडी खूप होती बाहेर. आणि मी या पिल्लूला पण धरलं आहे. तिकडे आज सगळे रूम्स आहेत. आईने खूप त्रास दिला आणि आणि दादाने खूप काळजी घेतली अरिनची. आणि असा झाला आमचा प्रवास. हा इकडे आपला रूम आहे. दोघांचा टीव्ही बघणं सुरू झालं येताच.
आणि इथे हे स्विमिंगसाठी वगैरे टॉवेल्स दिले आहेत, इस्त्री करण्याकरता दिलं आहे. आणि इथे हा आहे आपला छोटासा कॉफी मशीन. आणि हा इथे फ्रीज आहे. सो येस, हे पाय रडतंय. आणि ती म्हणाली की इथून सकाळी तुम्हाला समुद्र दिसेल. सो होपफुली आपल्याला सकाळी दिसेल काहीतरी. आणि येस, असा आहे इथला रूम. आणि आता मुलांना पण झोपवते. येस, स्टे ट्यून. आमचा हा संपूर्ण ट्रिपचा टूर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा आणि आनंदात राहा. धन्यवाद.